नमस्कार, माझं नाव स्नेहा हळदणकर. आपण आपल्याला दैनंदिन घरात लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या शेजारच्या सामान्य दुकानातून किंवा किराणा मालमधून किंवा शॉपिंग मॉलमधून किंवा अजून कुठल्या तरी मोठ्या हॉल मॉलमधून आणत असतो. तर आपल्या घरात जर का चार व्यक्ती असतील तर आपल्याला नेहमीच्या लागणाऱ्या वस्तू, जे उदाहरणार्थ चहा पावडर, कॉफी पेस्ट, ब्रश, मसाले, ज्यूस, फरशीचा लिक्विड किंवा टॉयलेट क्लिनर, ज्या पण काही आपल्याला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण शेजारच्या दुकानातून जाऊन आणत असतो. ह्या वस्तू आपण वर्षानुवर्ष आणत आलो आहोत. आपल्या मागच्या पिढीने आणल्या, आपण आणणार, आपल्या पुढची पिढी आणणार, म्हणजे आपण हे कंटिन्यू आपल्याला लागणाऱ्या वस्तू. आपल्या घरातली परिस्थिती चांगली असो वाईट असो, ह्या वस्तू आपल्याला आणाव्याच लागतात. ह्याला आपल्याला पर्याय नसतो. तर घरात जर चार व्यक्ती असतील तर 3 ते 5 हजाराची साधारणपणे प्रत्येक घराची वस्तूची डिमांड असते. तर आपण काय बघणार आहोत की जर का आपण ह्या वस्तू आतापर्यंत शेजारच्या दुकानातून, मॉलमधून किंवा शॉपिंग सेंटरमधून आणल्या असतील तर आपल्याला महिन्याला जर का 3 हजार, उदाहरण आपण 3 हजाराचं घेतोय, महिन्याला जर का आपण 3 हजाराच्या वस्तू दर महिना आणल्या, 1 वर्षाचं उदाहरण घेतोय आपण, तर 12 महिन्याला आपल्याला इतर या दुकानातून आणण्यासाठी 36 हजार रुपये लागतील. जर का आपण मोदी केअर कंपनीला कनेक्ट केलं तर आपल्याला मोदी केअर कंपनी या सगळ्या वस्तूंच्या खरेदीवर काही बेनिफिट्स देणार आहे. तर ते कोणते बेनिफिट्स देणार आहे ते आपण बघूया. आपण मोदी केअर कंपनीकडून बेनिफिट्स घेण्यासाठी अगोदर आपल्याला कंपनीला जॉईन व्हावं लागेल आणि नंतर आपण कंपनीकडे याच महिन्याच्या वस्तूंच्या खरेदी करावी लागेल. आणि त्यासाठी आपल्याला कंपनी जॉईन झाल्यानंतर साधारण काही वस्तूंना 10%, काही वस्तूंना 15%, काही वस्तूंना 20% असे डिस्काउंट असतात. आपण इथे उदाहरणादाखल 3,500 MRP वस्तू 500 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि 3,000 रुपयाला मिळते असं आपण धरूया. समजा जर का आपण ह्या वस्तू 3,500 MRP घेतल्या, 3,000 रुपयाची आपण खरेदी केली तर आपल्याला मिळणारी सेविंग ही 500 रुपये असेल. कंपनी आपल्याला 3,000 वर 300 रुपये, 4,000 वर 400 रुपये, 5,000 वर 500 रुपये असं 10% रिपर्चेस गिफ्ट देतं. 300 रुपये 3,000ची खरेदी आहे, 10% गिफ्ट म्हटल्यानंतर आपल्याला 300 रुपयाचं गिफ्ट मिळालं. कंपनी आपल्याला 3,000 वर 1,500 BV देते, ज्याला आपण पॉईंट म्हणू शकता. 1,500 पॉईंट असतील आणि आपण कंपनीचं न्यू कन्सल्टंट असलो तर आपण 7% लेवलला असतो. 1,500 चे 7% म्हणजे 105 रुपये झाले, जे आपल्याला सेव्हिंग अकाउंटवर जमा होतात. 500 रुपये आपला रिटर्न मार्जिन झाला, 300 रुपये आपल्याला कंपनीने 3,000च्या खरेदीवर दिलेलं 10% बीप झालं आणि 105 रुपये आपल्याला कंपनीने अकाउंटवर दिलेली रक्कम झाली. 500, 300 आणि 105 झालं. आपण जर का हे 12 महिने खरेदी केलं तर 905 × 12 10,860 रुपीज होतात. हे झालं दर महिना 12 महिने खरेदी केलं तर रेग्युलर मिळणारे फायदे. जर आपण कंपनीचं लॉयल कस्टमर, लॉयल म्हणजे प्रामाणिकपणे आपण कंपनीकडे 15 तारीखच्या आत खरेदी केली तर आपल्याला कंपनी लॉयल्टी बेनिफिट देते. 6 महिने आपण 15 तारीखच्या आत 3,000ची खरेदी केली तर 6-7व्या महिन्यामध्ये 3,000चं ॲव्हरेज म्हणून आपल्याला 3,000चे फ्री प्रॉडक्ट मिळतील, ते पण आपल्याला हवेत ते. असंच आपण कंपनीकडे कंटिन्यू 12 महिने 3,000ची खरेदी केली आणि 15 तारीखच्या आत केली तर कंपनी 13व्या महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा 3 आणि 3,000 असे 2 वेळा 6,000चं गिफ्ट देते, ते पण आपल्याला हवे त्या वस्तू घ्यायच्या. मग 3,000 7व्या महिन्यात आणि 13व्या महिन्यामध्ये 3-3,000चे 2 वेळा असे 9,000, म्हणजे आपल्याला 10,860 + 9,000 19,860 कंपनी आपल्याला वस्तू स्वरूपात, कॅश स्वरूपात आणि गिफ्ट स्वरूपात बेनिफिट देते. 36,000मधून 19,860 रुपयाची आपली वस्तू, पैसे आणि गिफ्ट स्वरूपातली बचत झाली, जेणेकरून की आपल्याला ह्या प्रॉडक्टची अमाऊंट 50% ऑफपर्यंत मिळते. जर का आपल्याला कंपनी 50% ऑफपर्यंत MRP प्रॉडक्टचे बेनिफिट देत असेल तर आपल्याला कंपनीचं लॉयल कस्टमर राहण्यामध्येच सर्वात जास्त फायदे आहे. आपण कंपनीचं लॉयल कस्टमर राहिलो आणि आपण हीच अपॉर्च्युनिटी इतरांना शेअर केली तर कंपनीकडून आपल्याला आणखी बेनिफिट्स मिळतात, म्हणजे कंपनीकडून आपल्याला बिझनेस करण्याची संधी मिळते. आपणाला जर काही बिझनेस करण्याची संधी घ्यायची असेल तर यावर आपण नंतरच्या सेशनमध्ये बोलू. पण कंपनीकडे जर का आपण लॉयल कस्टमर राहिलो तर खूप छान 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी असलेल्या वस्तू, बायोडिग्रेडेबल आणि अफोर्डेबल प्राईस असलेल्या वस्तू, जर का आपल्याला कंपनीचं इंडियन कंपनी असल्यामुळे, कंपनी 24 वर्ष जुनी असल्यामुळे कंपनीकडे आपल्याकडे खूप छान संधी आहेत, त्या आपण घेऊ शकतो. थँक्यू.